नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. सगळ्यांचे नेहमी प्रश्न असतात, घरामध्ये खूप अडचणी आहे, आमच्यासोबत काही चांगलं होतच नाही आहे असं म्हणतात ना. जसं मी काही ठिकाणी बघितलेलं आहे की पिढ्यानं पिढी बघितलं तर फक्त घरामध्ये आर्थिक तंगी असते, त्या घरामध्ये कधी सुधारणा होत नाही, त्या घरामध्ये बघितलं तर मुलांमध्ये जेवढी ग्रोथ पाहिजे ती होत नाही. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे आपण? कारण आपल्या घरामध्ये तर अडचणी आहे, मग आपल्याला वाटतं की उद्या तरी आमची ही येणारी पिढी जी आमच्या मुलांची आहे ती सुख समाधानाने जावी, यासाठी आपल्या कुळाचं संरक्षण करणारी असते कुलस्वामिनी, म्हणजे आपल्या घराची कुलदेवी. बघा, खूप जणांना कन्फ्युजन असतं की लग्न झाल्यावर मी अपॉइंटमध्येही जेव्हा क्लायंटला विचारते की तुमची कुलदेवता सांगा, तर ते मला म्हणतात आईकडची सांगू या सासरकडची. मुलीचं लग्न झाल्यानंतर जी कुलस्वामिनी आहे ती सासरची असते, कारण आपलं कुळ बदलतं. जेव्हा आपलं लग्न होतं, शुभमंगल होतं आणि कळसाचं पाणी अंगावरती पडतं तेव्हाच आपलं कुळ बदलतं. म्हणून कधीही ॲस्ट्रॉलॉजरकडे तुम्ही जाता, ज्योतिषकडे जेव्हा तुम्ही तुमची ग्रहदशा बघता, तर लग्न झाल्यावर सासरकडचीच कुलदेवता बघायची. आता हा फंडा आपला क्लिअर झाला आहे. मग आपल्याला कुलदेवता आपल्या घराचं संरक्षण करते, आपल्या घरामध्ये गती देते, आपले मुलं बाळं जे आहे. काही जणं म्हणतात की आमची मुलं खूप चिडचिड करतात, बाळ जन्माला येऊन 4-5 वर्षाचा होतो तरी कुलदेवतेला जात नाही, वर्षानुवर्ष कुळामधल्या देवींना भेटायला जात नाही, म्हणजे ओटी भरत नाही, तिथे दर्शनाला जात नाही, मग कसं काय बरं होणार आहे ना. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगते, आपल्या कुळाचं संरक्षण करणारी आपली कुलदेवी असते. जर कुलदेवीचा फोटो नाही आहे, तुम्हाला माहीत नाही कुलदेवी काय आहे, तर कळसाची स्थापना करा घरामध्ये, रोज तुपाचा दिवा लावा त्या देवीसमोर, फोटो असेल, टाक असेल, दर मंगळवारच्या मंगळवारी घरच्या स्त्रीनी त्या टाकाची पूजा अभिषेक करावा. अशा प्रकारे तुम्ही करून तर बघा, जरूरी नाही आहे की नेहमी ग्रहदशाच बघायला पाहिजे, ज्योतिषकडे जायला पाहिजे. तुम्ही कुलदेवतेचं करा, मी नेहमी पितरांचं पण सांगत असते, ते पण तुम्ही साधे सुधे उपाय करू शकता. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराला फिनिशिंग करायचं आहे, कारण आपल्या कुळाचं संरक्षण करणं हे कुलदेवतेचं काम आहे, पण त्या कुलदेवतेला चालवणं हे आपलं काम आहे. जेव्हा आपण करू तेव्हाच तर आपले मुलं आपली ही संस्कृती पिढ्यानं पिढी समोर नेणार. त्यांना पण समजून सांगा तुमच्या मुलांना की कुलदेवतेचं केल्याने काय फळ मिळतं. खूप जण कुलदेवतेचं करत नाही, कोप पडतो त्यांच्या घरामध्ये. भरपूर केसेस बघते मी की कुलदेवतेचं मला कळतं त्या कुंडलीमध्ये ग्रहदशा बघताना. खरंच प्लीज करा, रोज मस्तक टेका. घरामधलं एक जण जरी वर्षातून कुलदेवतेला गेलं ना, तुम्हाला तुमच्या घरात रिझल्ट दिसतील. कारण आपण भरपूर ईश्वरांना मानतो, पण आपल्या कुळातल्या कुलदेवतेचं सुद्धा आपल्याला करावं लागतं. सगळे ईश्वर एकच आहे, पण बघा, कुलदेवतेचं जेव्हा तुम्ही करताना खरंच तुमच्या ग्रहदशा पण चांगल्या होतात, तुमच्या घरामधले वास्तुदोषही दूर होतात आणि दरिद्रता सुद्धा जाते. म्हणून आजच सांगते, सगळ्यांनी कुलदेवतेची सेवा सुरू करा.